एक काळ असा होता की पुरुष स्त्रियांवरती अत्याचार करायचे. स्त्रिया अतिशय गाजलेल्या होत्या, पिडल्या गेलेल्या होत्या, त्रासल्या गेलेल्या होत्या. मग आपले हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी स्त्रिया एकत्र येऊन मोर्चे वगैरे काढायच्या. पण आज परिस्थिती अक्षरशः उलट झालेली आहे. आज स्त्रिया पुरुषांवरती अत्याचार करत आहेत आणि म्हणूनच वेळ आली आहे आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची, आवाज उठवण्याची. आज गरज आहे आजच्या आपल्या सद्य परिस्थितीवर आपण नजर टाकायची. खरं म्हणजे असं आहे की जे पुरुष घरांमध्ये आपल्या बायकांना घाबरतात त्यांनी असं इथे येऊन उभं राहावं माझ्याबरोबर. आणि जो शूरवीर आपल्या बायकोला मुळीच घाबरत नाही, उलट तिला वेसण घालून, तिला गुलाम बनवून, तिला दासी बनवून आपल्या घरामध्ये कोंबून ठेवतो, तिच्यावर हुकूम गाजवत असतो, त्याने तिथल्या तिथेच बसून राहावं. तर एक, दोन, तीन. आपण सगळेच जण आपल्या बायकोला घाबरणारे निघालो. अरे अरे अरे, शर्मेची बाब आहे की आपल्यापैकी सगळेजण आपण दुसऱ्या बायकोची गुलामी करतोय. आणि हा एक, अरे हा एकच निघाला आपल्यामध्ये पूर्ण पुरुष. हे पूर्ण पुरुषा, अभिनंदन करतो, आम्ही तुझं अभिनंदन करतो. एकच निघाला पूर्ण पुरुष जो आपल्या बायकोला तळव्याखाली दाबून ठेवतो. हे बलाढ्य पुरुषा, हे पूर्ण पुरुषा, आम्हाला तुझा अभिमान वाटतो. हो पुरुषा, आम्हाला तुझा अभिमान वाटतो. हे पूर्ण पुरुषा, तुझे हे धीराचे विचार ऐकण्यासाठी आमचे कान अधीर झालेले आहेत. सांग सांग आम्हाला, हे एवढं सगळं धाडस तू कसं काय केलंस सांग, त्यासाठी आम्ही अधीर झालेलो आहोत. आम्हाला सांग सर. बोला सर, बोला काहीतरी, बोला सर, बोला. अहो तुमच्या भाषणाने आम्हाला एक नवीन प्रेरणा मिळणार आहे, एक नवीन आशेचा किरण दिसणार आहे, एक नवी जीवनाची दिशा सापडणार आहे. बोला सर, बोला. अरे काम जाता, मला बोलू द्या. मी इथेच एका जागी पोहोचून राहिलो कारण मला माझ्या बायकोने सांगितलं मीटिंगला जाता तर जा, पण एकाच जागी शांतपणे बसून राहा. उगा तिकडे तिकडे भागडू नका म्हणून मी इकडेच बसून राहिलो माहितीये. पण माझ्या बायकोला कुणी सांगू नका, नाहीतर मला ती परत मा. प्रेम, समजदारी, विश्वास यावरच संसाराचं रहाट गाडगं चालत असतो. एकमेकांना घाबरून संसाराचं हे रहाट गाडग कसं काय बरं चालणार. हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका.